ओके मैन ऑन प्रदीप इज गोइंग टू डिसेंड जय श्री राम। मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर कशा तुम्ही सर्व नक्कीच मजेत असाल। तर तिरुपतीच्या नंतर ना तिरुपतीला जसं मी सिरीज टाकलेली तिरुपतीची, सो त्यानंतर ना 6-7 महिने झाले मला ब्लॉग शूट करून। 6-7 महिन्यानंतर मी हा ब्लॉग शूट करतोय परत, काही कारणांमुळे मला थोडी पायामध्ये इंजरी झालेली, सो आता रिकवर झालो आहे आपण। तर आता आज आपण जसं तुम्हाला थंबनेलवर कळलंच असेल की आपण चाललो आहे मलंगडला। आज आता सकाळचे वाजले, तुम्हाला मी टाईम दाखवतो। 5 वाजत आलेत आणि आपला जो नेहमीचा ट्रेकिंग पार्टनर आहे तन्मय आपल्याला घ्यायला येतोय, आणि जसं मलंगडच्या जस्ट जवळच राहतो मी, सो आम्ही चाललो आहे ॲक्टिवा घेतली आम्ही इथं, कारण की आम्ही जवळच राहतो आणि मलंगड थोडासा कठीण श्रेणीमधला किल्ला आहे। तर आपण रोप वगैरे सगळं घेतलं आहे सोबत आणि आता आपण बॅग पण रेडी केली आहे आपली, बघू शकता ही आपली ट्रेकिंग बॅग आहे। आपला हा ॲक्च्युली हत्यार आहे गोपळचा। तर सगळं रेडी झालो आहे मी, बघू शकता तुम्ही। आणि थंडी पण खूप आहे या आमच्या साईडला, म्हणजे मी जसं बदलापूरमध्ये राहतो सो इथं खूप थंडी आहे। तर आपण ही कॅप वगैरे घातली आहे म्हणजे आई एक वीराची। तर आपण रेडी झालो आहे, तर तन्मय येतो आपल्याला घ्यायला। तन्मयशी पण तुम्हाला भेटवतो आता, आणि आपल्याला 5:30 पर्यंत 5:45 पर्यंत तिकडे पोहोचायचं आहे काही पण करून, कारण की नंतर ना ऊन झाल्यानंतर ना वरती जायला थोडंसं अवघड होतो। तर सो आम्ही लवकरच ट्रेकिंग सुरू करणार आहोत। तर आता तन्मय येतो आपल्याला घ्यायला, तर आता पटकन आपण निघूयात, चला। जय शिवराय। तन्मय आपल्याला घ्यायला आलाय, बघू शकता फुल तयारीमध्ये आलाय आणि आपलं सगळं सामान। ॲक्टिवा आम्ही मुद्दामच घेतली आहे आणि आमचं सामान खूप जास्त आहे, आम्ही टोटल 5 जण आहोत। आता ही बॅग मला माझ्याकडे दे, मला रोप काय ती बॅग खाली ठेवतो, बॅग नाही जाणार खाली, बॅग पुढे। ही वाली बॅग दे ना मला, आणि एकूण एकच होणार ते तर रोप मध्ये घेऊन दे, हे मला पुढेच ठेवायला। आता डायरेक्ट आपण आहे ना किल्ल्याच्या खाली आता शूट करूयात, कारण की आता बघा बघू शकता तुम्ही असं आम्हाला ॲडजस्ट करून बसायचं आहे गाडी, सो आता भेटूया डायरेक्ट तिकडे, चला। तर आता आपण पोहोचलो आहे, 6:30 वाजलेत आणि आम्ही आहोत बघा, मी 1, 2, 3, 4 म्हटलं आम्ही 5 जण आहे आणि आपले नवीन मित्र झालेत, एक विवेक दादा आहे आणि हा हर्ष आताचा फोटोग्राफर आहे, ह्याची आय डी मी तुम्हाला मेन्शन करीन। आणि हा दुसरा पण हर्ष, ह्याचं पण नाव हर्ष। हर्ष हात दाखव, नाही दिसतोय का नाही काय माहिती, अंधार अजून। 6:30 वाजलेत आणि आपल्याला जायचं आहे ते मलंगडला वरती, आणि तन्मय सगळं इक्विपमेंट हे करतोय। आणि तसं इथे काहीतरी काम चालू आहे सध्या, काहीतरी रोपवेचं वगैरे। आणि इकडे येण्यासाठी जर तुम्ही व्हेकल वगैरे येणार आहे म्हणजे बाईक आणि कार वगैरे, तर खूप इझिली मॅपवर रूट अवेलेबल आहे। आणि बाकी जर तुम्ही ट्रेननी वगैरे येणार असाल तर कल्याण स्टेशनला तुम्ही उतरून इझिली इथंपर्यंत येऊ शकता, आणि कारण की टॅक्सीज वगैरे रिक्षाज वगैरे सगळ्या अवेलेबल आहे इकडे येण्यासाठी, तर खूप सोपं आहे, तुम्ही इथं आरामात पोहोचू शकता। तर येण्यासाठी असं काय अवघड नाही की मॅप वगैरे अवेलेबल नाही किंवा गाड्या वगैरे नाही, तर खूप आरामात तुम्ही येऊ शकता इकडेपर्यंत। ही आहे पायरीची वाट, बघू शकता सर ही पायऱ्या अशा खाली जातात, आणि आपण इथून शॉर्टकट घेऊन असं आलो इथून। तर आमचा कमीत कमी 1.5 ते 1 तासचा वेळ आमचा वाचला आहे। सो तुम्ही जर तुमच्यासोबत म्हणजे लेडीज किंवा लहान मुलं नसतील तर तुम्ही हा मार्ग निवडू शकता, जर फॅमिली असेल तुम्ही या स्टेअर्सनी येऊ शकता।
इसवी सन 6व्या शतकात नलदेव मौर्य नावाचा राजा या ठिकाणी राज्य करत होता. 17व्या शतकात उत्तरार्धत या किल्ल्यावर मराठे व इंग्रज यांच्यात भयंकर युद्ध झाले. एबिंग्डन या इंग्रज अधिकाऱ्याने 1780 मलंगडाला वेढा घातला. पावसाळ्यात मराठे युद्ध टाळतात हे लक्षात घेऊन बेसावध मराठ्यांवर भर पावसात हल्ला करण्याचे ठरवले. लढाई सुरू होताच नेतृत्व व उत्तरेकडच्या सर्व वाटा बंद करून टाकले. आजकाल पीर माचीच्या नावाने ओळखला जाणाऱ्या पहिल्या माचीला घेण्याचे ठरवले. तेथे पांडुरंग केतकर यास 300 मावळ्यांनिशी नेमले होते. अचानक हल्ला झाल्यामुळे मराठ्यांनी प्रतिकार केला नाही. 125 जण दुसरी माची म्हणजेच सोन माचीकडे धावले, तर बाकी गडावर जागा नव्हती म्हणून कल्याणच्या मामलेदाराकडे धावले. एबिंग्डन गडावर पोहोचण्यासाठी गडाच्या पायथ्यापासून पीर माचीपर्यंतची वाट शोधू लागला. नाना फडणवीसांनी वेढा उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. एबिंग्डनने पीर माचीच्या पठारावर 3 तोफा चढवल्या व सोन माचीवर गोळीबार करायला सुरुवात केली, पण प्रवेशद्वार मोठ्या खुबीने बांधल्या कारणाने गोळे तेथवर पोचू शकत नव्हते. मराठ्यांना जंगलातल्या अनेक चोरवाटा माहिती असल्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटण्याचे संभव नव्हते. किल्लेदाराने आनंदराव धुळप व काशीपंत यांच्याकडे मदत मागितली, पण त्यांनी प्रत्यक्ष न येता 700 शिपाई पाठवले जे तेथवर पोचू शकले नाही. कॅप्टन एबिंग्डन शिड्या लावून 250 माणसांना सोनेमाचीवर चढवण्यात यशस्वी झाला, पण मराठ्यांनी गडावरून दगडधोंड्यांचा वर्षाव करून त्यांना परत पहिल्या माचीवर जाण्यास भाग पाडले. एबिंग्डनने पीर माचीवरून तोफा काढून घेतल्या. गंगाधररावांनी संधी साधून दानापाणी व दारूगोळा भरून घेतला. नाना फडणवीसांनी बाळाजी विश्वनाथ पाठक व राघव विश्वनाथ गोडबोले यांना सैन्य देऊन वेढा उठवण्यास पाठविले. त्यांच्या फौजा शिरवळ या मलंगच्या उत्तरेला असलेल्या गावी पोहोचल्या. मराठ्यांची फौज 3000 होती. त्यांनी शत्रूला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केले, पण ते अयशस्वी ठरले. 16 सप्टेंबरला गार्द्यांची एक पलटण पीर माचीवर चार करून गेली. त्यांनी पहिल्या माचीवर असलेल्या इंग्रज व तोफांवर हल्ला चढवला. त्या कारणाने एबिंग्डनने तोफा काढून घेतल्या. वेस्टफॉलच्या सेनेने रसद घेऊन येणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीला उद्ध्वस्त केले, त्यामुळे मलंगडावर अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. काही धान्य पावसाने नासले, खजिनाही संपत आला. मराठ्यांनीही इंग्रजांची दळणवळण तोडून टाकली. तेव्हा कर्नल हार्टलेने बेलापूर पनवेल तलोजा मार्ग सुरक्षित केला. शिरवळच्या मराठ्यांच्या तळावर हल्ला करून त्यांना इंग्रजांनी हुसकावून लावले. आता ब्रिटिशांनी कॅप्टन कार्पेंटरच्या हुकुमतीत मलंगडावर दुसरा हल्ला चढवला. तोफांचा गोळीबार सुरू केला, पण केतकरांनी किल्ला शौर्याने लढवला. इंग्रजांचे बरेच सैनिक कामी आले. तेव्हा इंग्रजांनी हल्ले थांबवले, पण वेढा मात्र उठवला नाही. पीर माचीवरून तोफा काढून घेतल्या. मराठ्यांची नाकेबंदी करून त्यांची आसमार केली. त्यांना शरण यायला लावावे असे इंग्रजांनी ठरवले. ऑक्टोबर नंतर किल्ल्यावर आसमार होऊ लागली. बाहेरून गंगाधर कार्लेकर काही मदत पाठवू शकले नाहीत. शेवटी नाना फडणवीसांनी काही सरदारांना हाताशी घेऊन मोठी फौज जमा केली आणि मलंगड व वसईवर धाडली. स्वतः नाना व हरिपंत फडके 10,000 फौजेशी खंडाळ्याला आले व त्यांनी राजमाची घाट उतरून कल्याणकडे जायचे ठरवले. त्यामुळे हार्टलेला प्रतिशह दिला जाणार होता. ताबडतोब हार्टलेने मलंगडावरून सैन्य काढून घेतले व लगेच मराठ्यांनी मलंगडाकडे जादा कुमक व रसद धाडली. अशा प्रकारे मराठ्यांनी बहादुरीने अखेरपर्यंत हा किल्ला लढवला. 8:45 झालेत आणि आता आम्ही पीर माचीवर पोहोचलो. हे पाहू शकता इथे दर्गा, आणि तुम्हाला इथून पीर माचीवर आल्यानंतर ना होगा हा असा रस्ता आहे, इथून आपल्याला वरती जायचं. काही लोक चुकतात, तर हे पाहू शकतात दर्गा. दर्ग्याच्या जस्ट अगोदर 20-30 मीटर अगोदर हा राईट आहे. हा राईट आपल्याला घ्यायचा आहे आणि इथं बघू शकता खूप सारे शॉप्स पण सध्या बंद आहेत. आणखी खूप सकाळची वेळ, सो आता आपण जाऊयात वरती. हा असा रस्ता आहे, पाहू शकता. आणि हा आपला मलंगड आणि आमचा बघा लीड खूप पुढे 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 चाललाय, पट 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 पट. आणि आम्ही सगळे माग आणि तो नाईट शिफ्ट करून आलाय. हा मेनू हा नाईट शिफ्ट करून आलाय आणि डायरेक्ट आला, झोपला वगैरे काही नाही सर, डायरेक्ट इकडे आलाय हा. स्टॅमिना बघा, इंडियातला वेडिंग फोटो. ए लग्नाचं शूट घेशील ना? हा तुझा कॉन्टॅक्ट नंबर टाकतोय. नाही
थोडासा ब्रेक घेतला 2 मिनिटाचा आता. आणि आमचं इक्विपमेंट हेल्मेट रोप आणि आमचा लीड ट्रेकर. आता सर ती 2-3 वेळा जाऊन आलाय वरती. आम्हाला जास्त गाईड करणार आणि आता तुम्हाला दुसरी गोष्ट मी दाखवू शकत नाही सध्या. थांबलोय 5-10 मिनिटं थांबूया आणि मग सोन माझ्या दुसरं तुम्हाला सांगितलं मी 3 टप्प्यात आपल्याला जायचं आहे. तसं आता पीर माची एक लागली आम्हाला आणि दुसरी आता सोन माची आणि मग तिसरं डायरेक्ट बालेकिल्ला. आता सध्या वे आम्ही पीर माचीवरच थांबलोय. इथून आपल्याला वर जायचं आहे. इथून असं वर जायचं आहे. ही पीर माची तो दर्गा आपण तिथून आलोय आता वर. असं 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 तुला असं जायचं आहे वर सोन माचीवर. लगबगलो आम्ही पोहोचलोय. तो गुरुज दिसत असेल तुम्हाला थोडा. आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवेन मी परत. तिथून आपल्याला पायऱ्या लगबग लगबग संपलेत तिकडे. तिथून आपल्याला वर जायचं आहे वरती. दिसतोय मलंगडचा पहिला दरवाजा आहे. मुख्य दरवाजा म्हणू शकतो पण आता तेव्हाचं नाव काय असेल ते नाही सांगू शकत. आणि आपल्याला इथूनच वर जायचं आहे. आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवेन. थोडस थांबलोय आम्ही. इथून थोडस उभी चढ होती. आपला पाणी पितोय. आपला हे 2 माणसं हे सर्व म्हातारे झाले. मी थांबलो यांच्यासाठी. पीरमाची पासून ते सोनेमाची पर्यंत यायला आपल्याला फक्त 10 मिनिटं लागतात. सोनमाचीवर जाण्यासाठी या असणाऱ्या पायऱ्या लगबग लगबग संपत आल्या आहेत. सोनमाचीलाच आपल्याला बुरुज व गडाचा पहिला दरवाजा पाहायला मिळतो. सोनमाचीवर पोहोचल्याचा आनंद तर होत होता पण बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी येणारा थरारक अनुभव पुढेच आमची वाट पाहत होता. वर आलोय. आता आपल्याला हे बघा दाखवतो मी. इथे आता इथून जायचं आपल्याला. हवाच नाही थोडी पण. आणि टाइम काय आलाय? टाइम बघ 8:30. 8:40 झालेत आणि सोनमाची येईपर्यंत आम्हाला 8:40 झालेत आणि आम्ही सुरू केलेला 6:30 आणि आता 8:30 झालेत. 2 तास लागले आम्हाला सोनमाचीला यायला. थोडं मध्ये आम्ही टाइमपास पण केला. तसं करावाच लागला. थोडा टाइमपास पण केला आम्ही. थोडा ब्रेक पण घेतला होता. सो 2 तास लागले आम्हाला सोनमाचीला यायला. सो अजून खूप आहे आपल्याला जायचंय. तुम्हाला जसं दाखवलं मी आपल्याला इथं जायचं. आता इथून हा ॲक्च्युली आता थोडंसं हार्ड आता हार्ड पॅच जो असतो तो ॲक्च्युली मलंगडचा इथून स्टार्ट होतो. आता इथून जायचं आहे आपल्याला. असं तुम्हाला दाखवणार जाय पुढे. आता सध्या थोडं थांबूयात पाणी वगैरे पिऊयात. इथून आलो बघा आपण आता वर या शिड्या. या शिड्यांपासून वर आलो आणि ही पीरमाची आणि तो रस्ता जिथून आपण गाडी लावल्यात तिथे ही पीरमाची. या पीरमाशीवरनं आपण असा येऊन या शिड्यांवरनं हा बुरुज हा मुख्य दरवाजा पण म्हणू शकतो आपण. आणि ही सोनमाची आणि इथे आपली पब्लिक बसली आहे बघा. आणि आता आपल्याला जायचं आहे मलंगडावर वरती टॉपला. रिस्की आहे पण आपण इक्विपमेंट्स आणलेत. सो काही काळजी करण्याची गोष्ट नाही. तुम्ही जर तुम्ही पण येत असाल तर तुम्हाला मी हेच सजेस्ट करीन. चांगले शूज आणि तुमची म्हणजे फिजिकली मेंटली तुम्ही स्ट्रॉंग असले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला लक्ष घ्यावं लागतं. या सगळ्या गोष्टींचं आपल्याला पाणी तुमच्याकडे चांगलं पाहिजे. कॅप पाहिजे. स्लीव्स म्हणजे फुल हँडचे टी शर्ट घाला नाही तर स्लीव्स वगैरे आणा. या सगळ्या गोष्टी आपल्याला थोडंसं लक्ष द्यावे लागतात. सध्या थोडं थांबलो आम्ही 5-10 मिनिटासाठी. ब्रेक घेऊन पुढे जाऊयात. आता इथे बघा एक साईडला कातळगड आहे पूर्ण. दुसऱ्या साईडला पूर्ण खोल दरी आहे. सो तुम्ही पण जर येत असाल ना तर जर कोणाला एक्सपिरियन्स असेल त्याच्यासोबतच या तुम्ही. कारण की एक्सपिरियन्स असणारा माणूस कधी पण आपल्या सोबत असला तर आपली सेफ्टी तेवढी राहते. तसं माझ्यासोबत 2-3 जण आहेत जे खूप एक्सपिरियन्स आहेत अशा किल्ल्यांसाठी.
आणि बघा हे बघा एक साईडला पूर्ण पूर्ण कोलदरी आहे. छोटीशीच वाट गेली आता पुढे आणि बघा तिथून आपल्याला सीड आहेत. आता पुढे जाऊयात. हे बघा इथून बघा थोडं रिस्की आहे. सो आता मला इथून सांभाळून जायचं आहे. थोडस मला सांभाळून जावं लागणार आहे. हो मी खाली पहिला खालीच बघतोय कॅमेरा बघता पकडलाय मी. हो बघा असे असतात एक्सपिरियन्स लोक असतात ते कधी मग आपल्या सेफ्टीसाठीच पहिला बोलतात म्हणून सेफ्टी फर्स्ट सेफ्टी. मी आता जरी कॅमेरा हातात पकडला तरी माझी नजर पहिला खाली होती तिकडे. आता इथे थोडं सेफ आहे म्हणून मी माझा कॅमेराकडे जास्त लक्ष आहे आता. आणि इथे बघा आणि प्रत्येकाने थांबले ते लोक स्वतःकडे हार्नेस फक्त ठेवायचे. आता इथून असं इथून छोटे सीड आहेत आणि तिथून मेन पॅच आहे पाईपाचा. तो रिस्की आहे आणि तिथे आपल्याला रोप लागणार आहे. हेल्मेट हार्नेस वगैरे सगळ्यांच्या बॅग मध्ये काम चालू झाले. आता इथे आपण पूजा करणार आहोत सगळ्यात पहिला. आपला हर्ष हर्ष काय बोलतो आता त्या पॅच बद्दल. दिसायला एक्सपिरियन्स माणूस इकडे याने एक्सपिरियन्स घेतलाय पहिले याला विचारू काय बोलतो आम्ही करू शकू ना आरामात. हा म्हणजे थोडासा एक पाय थरथरतोय तुमचा काय नव्हतं असं दरवेळेस मला टफ आहे त्याच्यामुळे होतं असं. बघा आमच्यामध्ये पूर्ण आम्ही जेवढे दिसतो इथे इथे आता जेवढे दिसतात हे तीन जण आहे तन्मय नमस्कार. हा याच्यापैकी कोणीच वर नाही गेला आतापर्यंत. हा एकटा माणूस आहे जो दोनदा वर जाऊन आलाय आणि माउंटेन ड्यून बिना रोप गेलोय आणि एवढी मोठी रोप चढवली आहे. बघा यांना चढवायचं आता त्याच्यामध्ये. ठीक आहे बघूया कसं होतंय. कळलं तुम्हाला दिसत असेल तुम्हाला तिकडे पाईप आहे. पाईपावर चालत जायचंय कारण की तिकडे रोप तर कंपल्सरी लागणार आहे. कंपल्सरी छोटेसे सीड्यात इथून आपल्याला असं वर जाऊन तिथून आपल्याला सगळं. आता हे दोघं हर्ष हर्ष आणि तन्मय पुढचा सेटअप लावणार आहे. तिकडचा सेटअप जो हर्ष आणि तन्मय लावणार आहे मग आम्ही हार्नेस वगैरे लावून पुढे जाणार आहोत. रिस्की आहे तसं तर ऍडव्हेंचर्स खूप आवडतात मला. पहिला नव्हते आवडायचे. तन्मयने मला एकदा बोलला की चल ट्रेकला हे ते. ऍक्च्युली मला महाराजांबद्दल पण एवढं नॉलेज काही नव्हतं पण हळूहळू जसं जसं मी म्हणजे तन्मय सोबत होतो पण नंतर नंतर एक एक ट्रेक केले मी नंतर नंतर माझा पण नॉलेज वाढत गेला. सो तुम्ही पण जर तुमची पण इच्छा असेल तर तुम्ही पण हळूहळू पहिला छोटा इझी करा मग हळूहळू वाढवा. तसं मी पण माझे 10-15 ट्रेक झालेत. सो आता मी पहिल्यांदा थोडंसं रिस्क थोडा बराच रिस्की आहे. आता मी पण आज करणार आहे थोडं रिस्की ट्रेक कारण की आता मला 10-15 ट्रेकचा एक्सपिरियन्स आला आहे. पण हा रिस्की फर्स्ट टाइम करतोय मी. करूयात आता तर पूजा करूयात पहिला आपण. आणि जर आपण या गोष्टींचा जर सन्मान नाही म्हणजे जर त्यांना जर आपण किंमत नाही दिली या गोष्टींना तर ते पण आपली किंमत नाही करणार त्यावेळेस जेव्हा आपल्याला गरज असते यांची. सो आपल्याला पण यांची किंमत केली पाहिजे. सो त्यांना रेस्पेक्ट दिली पाहिजे आपण. सो आता आपण पूजा करू पटकन आणि मग आपल्याला जायचं आहे इथून असं त्या पाईपाच्या वरतून पुढे पटपट आवरूयात. आता ऊन पण वाढत चाललंय बघा डोक्यावर ऊन पण आलंय. आता 8:30 झालेत 8:30-9:30 पण ऊन खूप वाढलंय. ऊन लागतंय आता. सो पटपट आता आम्हाला वर जायचं आहे आणि आम्ही खाली जे येणार आहोत गडाच्या ते आम्ही रॅपलिंग करून येणार आहोत. सो त्याचा पण मी रेकॉर्ड करणार आहे. पटपट आवडत आहेत आपले सगळे पूर्ण ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. शॉर्ट मध्ये फोटो काढा. यस बस दोन तुकडे करा आणि साईडला ठेवा. आणि साईडला ठेवून दोन्ही पण इकडेच ठेव.
खोबर खायचं आहे त्याला आल्यावर खाऊ आल्यावर खाऊ ठेवी ते बाकी सगळं ठेवतो पूजा तर झाली आपली आपण रेडी झालोय हार्नेस वगैरे आणि हा बेल्ट ऍक्च्युली कॅमेऱ्यासाठी लावलाय गोपरेसाठी गोपरे ऍक्च्युली तापलाय आता कमरेचा त्रास आहे त्याला कमरेचा त्रास आहे त्याला रेडी आहे आणि आपल्याला जायचं आता वर जसं ते लोक गेलेत ताको ते पर्यंत गेलेत ते पायपापर्यंत आपल्याला पण तिथपर्यंत जायचं आहे काय शेट बस कसं वाटते हा हा इथून आता आपल्याला जायचंय पुढे ते पायपाच्या पर्यंत आता आपण सुरू केलंय सगळं इक्विपमेंट तर घातलंय आता आपण आपण सेफ्टीने जाऊया वर यानंतर सोनमाची पासून ते बालेकिल्ल्यापर्यंत जाण्याचा थरारक अनुभव आम्हाला मिळणार होता याला थोडी भीती तर वाटते मला आता सध्या कारण की थोडं रिस्की आहे ते साईडनीच चालायचं आहे आपल्याला हा कॅमेरा पकड कॅमेरा पकडशील आडवा हा पाय तिथंच आडवा हा ठेव आडवा आरामशीर आडवा ठेव उभा नको ठेव लक्षात ठेव पाय ठेवताना आडवा ठेवायचा उभा नाही ठेवायचा हे पकड ना पण ढालो बर वरतून घे शू एक सेकंड वरती जा तू पहिला डुकडुकतो का रे काय सेट काय वाटते इकडे इकडे वर 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 हे बाबा एक साईडला तर मी बघतच नाही चुकून पण ज्यांना ज्यांना भीती वाटते हाईटची त्यांनी चुकून पण खाली नाही बघायचं जर तुम्ही खाली बघितले तुम्ही घाबरणार अरे बॅग लागती इथं माझी पण माझी तर बॅग मोठी आहे इथं पण रोप टाकली पाहिजे बॅग आरामशीर खालीच पाहिजे मी तर बोलेन खाली पाहिजे सध्या मागा सेटअप चालू आहे आणि कर्नाटकावरनं आलेले आणि इकडे पण एक खाली बसलाय आणि इकडे तुम्हाला ना आता सीन दाखवतो मी तर एकदा एका कोपऱ्या साईडला बसलो काय बोलतोय चालणार का वरती चला चला तुम्ही कोपऱ्यात बसलोय चिटकून बॅग घेऊन आणि बघा आपली कर्नाटकावरली पब्लिक आली आणि कॅमेरा बघा मी कुठं लावला मी स्टिक ठेवून दिली आहे डायरेक्ट आतमध्ये आणि कॅमेरा डायरेक्ट डोक्याला लावला सध्या वेट करतो हे लोक करतात सेटअप वरती आता मी काही कॅमेरा वगैरे धरणार नाही सगळं ठेवलंय आतमध्ये आपण डायरेक्ट जाणार आहे वर तसं तर माझी खाली उतरायची इच्छा आहे पण आता आलो इथपर्यंत आता वरतीच जाऊ डायरेक्ट घाबरू नको ही हा धर तिला तिला धरू नको वाटत असत ये तू माझे धरायचा दोन्ही हात रशीला
आणि तू पडणार नाहीच आहे शंभर टक्के. थांबा देऊ का हा धन जाऊ का टाईट करा रशी पकडू ना रशीवर जास्त जोर नाही हा याला थांबा थांब थांब चढू का नाही मी चढतो चालेल मी चालेल चालेल आहे ना त्यांनी खाते दिलेच नाही एवढे ये 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 आलाच ये ये बिलन धरले तुला नाही पडणार पडलं तरी खेचून घेऊ चल हे पाडा पुढे चल 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 अमरे आतमध्ये येऊ दे मला हे राम बसून घे बसून घे बसून हा ए बापरे काय बाबा व्हिडिओ सोड व्हिडिओ चालू भाई आलाय व्हिडिओ आलाय हे भाई तू आता ना तू नेक्स्ट टाइम जेव्हा बोलशील ना सोपं आहे मी पळून जाईन हे काढतो कशा रे अरे खाल्लं पाठवतो का बाकीचे बरोबर बाकी आहेत ना ऐका फक्त बसू दे पायपावर पाय नका देऊ बस पायपावर पाय दिले सतत हे बाबा हे यार तर आलो काय माहिती तुम्हाला कसा व्ह्यू भेटलाय तो कारण की मी हेडमाऊंट लावलेला इथे इतका घाबरलो ना खरं आजपर्यंत मी इतका कधीच घाबरलो नाही हटसरचा किल्ला पण केला तो तर मला सोपा वाटलं एवढं काय नाही वाटलं पण यार इकडं माय पाय ना पाय लिटरली थरथर घाबरत होते थरथर आणि हे बघा हे बिंदास्त उभे आहेत ठीक आहे दोघांना तर सेफ्टी आहे पण तो दादा बघा कसा बसलाय आणि काहीच नाही इथं बघा मी कसं मी कुठे चिटकून बसलोय बघा चिटकून बसलोय पूर्ण काहीच नाही आहे इथं डायरेक्ट या साईडला दरी आहे डायरेक्ट इथून आता आपल्याला वर जायचं अजून इथं पण आपल्याला सेफ्टी लागणार आहे इथं कारण की इथं बघा पडलंय सगळं या इंग्रजांनी ना पार तोफा टाकून टाकून ना सगळे शिड्या उडून टाकले आणि इथं आता आपल्याला वरती जायला प्रॉब्लेम होतोय तसं तर त्यांना तेच पाहिजे होतं की आपले लोक नंतर इन फ्युचर वरती जाऊ शकू नये कारण की आपला इथे एवढा गौरवशाली आहे की आपल्या लोकांना कळू नये की आपले म्हणजे जे काय पूर्वज वगैरे आहेत ते किती हे होते पराक्रमी वगैरे होते तर त्या कारणामुळे हे सगळं केलेलं आहे त्यांनी ठीक आहे तरी पण आपण चाललोय वर मी तर खरंच ना लिटरली खूप घाबरलेलो पण आता आलोय थोडं वर अजून खूप सारे पॅचेस आहेत जे रिस्की आहेत पण तिकडे आपण परत सेफ्टी इक्विपमेंट वापरणार आहोत सेफ्टी आहे पहिला सेफ राहा तन्मय पण आलाय वर आणि विवेक दा थोडं साईडला राहा साईडला राहा तू नाही तर खाली बस जाऊयात वर यार मी तर घाबरलोय पूर्ण आणि बसलोय एका साईडला थोडा वेळ आता कॅमेरा ऑफ करतो आणि बसतो मी 2 मिनिटं शांत चला कॅच आहे डायरेक्ट तू चल ना गल्ली क्रिकेट आहे सुपरे बाहेर पडला का आऊट आहे का हे माहिती तुला चांगली चांगली खाचा आहे त्या खाचाने धरायचं आणि चढायचं खाचा परफेक्ट एकदम ग्रीप सनक की तुझा रॉक तू इम्प्रूव्ह करते ज्या दिवशी ना आपला इव्हेंट आहे तिकडे खाली ठेवायला फक्त हार्नेस घालायला लोक मॅनेज करायला सोनमाची पासून बाले किल्ल्याच्या म्हणजेच गडाच्या वरती पोहोचायला 15 ते 20 मिनिट लागतात भाई तुझं खूप मोठं तर लक्षात ठेव पाय बसला नाही हरवा ठेवायचा हे बाबा
अरे काय बाकी आहे बाबा, तू साईडला राह, साईडला जाव. त्याने पागल परत पागल बनवलं मला. हा बरोबर बरोबर. चल सर का आता कुठे जायचंय? चल चल वरती लगेच खाली निघूया. 90-95% ट्रेक झाला आमचा. आणि बघा तन्मय इथं हर्ष, आमचं तोंड आहे सावा राव, आमचं तोंड आहे. हे तोंड बघण्यासारखं अरे दिसतच नाही. हे बघा हे तोंड बघा काय कसं वाटतंय रोडवरती. चुप रे तू, येडा बनवतो हा मला. मला पहिला काय बोलला माहितीये का? खूप सोपं आहे रे, 800 पेक्षा सोपंच आहे. हर्ष कसं आहे राव, कसा ट्रेक आहे सांग. अबे इतके आज मी घरी झोपून गेलो असतो, मग तिकडे लटकलो असतो मी माहितीये का. 12 घरी होतो मी लटकलो असतो ना. पण तिकडे चला चला अजून एक पॅच बाकी आहे प्रवासाचा. उतरायचं कसं मला हे टेन्शन आलंय काय. आता 95% झालंय, थोडासाच बाकी आहे. नको टेन्शन घेऊ. अरे काय टेन्शन नाही बाबा, ते उतरायचं कसं. अरे तू सांग मला उतरायचं कसं आहे. हाताने उतरायचं, हाताने काय उतरायचं. चलो लेट्स गो हर्ष लवकर. आणि हा शेवटचा पॅच आहे. हा बघा खूप रिस्की आहे, 90 degree आहे पूर्ण सरळ. आणि आपला हा हर्ष क्लाइंबर चाललाय वर. आणि इथं हर्ष दुसरा हर्ष हर्ष टू. आणि इथं विवेक दा, इथं तन्मय. इकडे घाबरून उभा आहे साईडला. नाही नाही सगळ्यांचे आले सेमच आहे. ठीक आहे, त्याला काहीतरी थ्रिलिंग आहे आयुष्यात. काय थ्रिलिंग आहे. तू बिलेन येतो, आणि ती राहिली आपली सोनमाची. तिथून तो दुसरा टप्पा होता आपला, तिथून आपण इथपर्यंत आलोय. आणि हाईट बघा या वलंगडची, भयंकर. आणि आपण बाले किल्ल्यावर अजून पोचलोय लगभग. तिकडे जायचं अजून आपल्याला यार. खरंच खूप घाबरलेलो मी तर त्या बॅचला, खूप जास्त पोहोचलो आहे. आणि ऊन पण खूप जास्त लागतं आता वर. मला तर आता हे टेन्शन आलं आहे की उतरायचं कसं आता, कारण की चढतानाच एवढं घाबरलो मी. उतरताना काय होणार आहे. हे ह्यात फक्त तन्मय आणि तो हर्ष तोच बिंदास्त आहेत क्लाइम्बिंगला आणि रॅपलिंगला. तेच आता त्यांच्या मदतीनेच उतरायचं आपल्याला. बघू शकता मलंगडाची पूर्ण हालत खराब झाली आता. गडमाथ्यावर छप्पर उडालेला एक मोठा वाडा दिसतो, याला नलराजाचा वाडा असे म्हणतात. त्याच्या पुढे कात्रात खोदलेल्या 7-8 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. यातले पाणी नक्कीच उन्हाळ्यापर्यंत जात असेल. यातले पाणी पिणे योग्य नाही. या टाक्यांमधून पाईपलाईन टाकून खालच्या वस्तीला पाणी पुरवठा केला जातो. बाले किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला गेल्यास समोरच देवणीचा सुळका लागतो. सध्या मलंगडावर फारसं काही दिसत नसले तरी आपल्या मावळ्याचे पराक्रम नक्कीच भासते. मलंगडावरून गोरखगड, चंदेरी, पेप, इरशाळगड, प्रबळगड, ताहुली, म्हैसमाळ, माथेरान, डोंगर गणपती व कार्तिक सुळके, तर पनवेल बेलापूर पर्यंतचा परिसर दिसतो. पूर्ण किल्ला आपला पाहून झालाय जसं आपण पाहिलं. सो आता आम्ही उतरायला घेतोय. किती वाजलेत रे? 12:15 झालेत. आणि आता आम्ही उतरायला घेतोय. बघू आता प्रदीपाने मी मला सगळ्यात वेळ लागणार आहे. हा भाई मा, अरे मला तर भाई विषय सोडून दे. पाय टाक, पाय तिरपा, पाय सरळ पाय. आणि नंतर आम्ही व्हिडिओ आता रेकॉर्ड करतो, आता ठेवतो. बघा हे बघू शकता खूप रिस्की इथे. आता थोडंसं खाली जाऊन तुम्हाला मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो. मित्रांनो आता पूर्ण गेअरअप केला आहे. आणि हा शेवटचा पॅच जिथून आपण आलेलो, जो सगळ्यात रिस्की पॅच आहे. आता तिथून आपल्याला रॅपल डाऊन करून खाली उतरायचं आहे. तर आता माझा टर्न आहे, एक जण ऑलरेडी खाली गेला आहे. तर आता हा कॅमेरा मी लावणार आहे बॅकला आणि उतरणार आहे. आणि सपोर्ट आला आपल्या हाय हर्ष आणि तन्मय. आता कॅमेरा लावतो मी बॅकला पटकन. चला तुझा हा ओके मॅन ऑन. प्रदीप इज गोइंग टू डिसेंड. राहू का? एकदम ओके सेट आहे, परफेक्ट आहे एकदम. जा असं जास्त नको, असं असं नको करू. जास्त तुझा तू बरोबर आहे, वजन दे बरोबर. जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान, जय जय हनुमान.
त्याला खाली फक्त गाईड कर की काय गडबड आहे नाही नीट येतोय का हा हा नाही पाहिजे प्रदीप भाई एक नंबर प्रदीप भाई के सामने कोई कुछ बोल सकता है क्या प्रदीप भाई अली बिलेलोच बिलेलोच आपण आलोय मित्रांनो अली तर मित्रांनो तुम्ही बघितलं कसं रॅपल डाऊन केलं आपण खाली यायसाठी आणि अजून पण खूप बऱ्याच हाईटवर आहे आपण सध्या पाहू शकता तुम्ही बऱ्याच हाईटवर अजून पण आपण आणि इथं आपला हर्ष खाली कॉल देतोय आणि वरती अजून होगा असं हा रॅपलिंग रॅपल डाऊनचा असा सेटअप लावला आहे आम्ही आणि आम्ही जाता नाही बघा इथून गेलेलो तो पाईपचा पॅच आणि आता येताना तिथून आम्ही रॅपल डाऊन करतोय ते आपल्याकडे सपोर्ट देणारे तन्मय आणि हर्ष होता आणि हा दुसरा हर्ष पण खूप बरा सपोर्ट दिला त्यांनी पण तर आजचा एक्सपिरियन्स खूप छान होता बघू आता इन फ्युचर म्हणजे आता येणारे ट्रेक बघूयात जर असे असतील तर अजून करेन मी कारण की त्याच्यानेच माझा कॉन्फिडन्स पण हाय होईल अजून जसं जसं मी अजून आता फर्स्ट केलं मी तर 1, 2, 3, 4, 5, 6 असं करत राहीन तर माझा पण कॉन्फिडन्स अप होईल जसा यांचा आहे सो आता मी पटपट खाली उतरणार तर आजचा आपला ॲडव्हेंचरस ट्रेक झालेला आहे जसं तुम्ही पाहिलं आणि आपण रॅपल डाऊन करून खाली पण उतरलो आहे आणि आता सध्या आम्ही खाली उतरण्याच्या तयारीमध्ये आहे आणि आता सध्या आम्ही महादरवाज्यावर बसलो आहे पायऱ्यांवर तर तन्मयला काही एक्सपिरियन्स पण शेअर करायचा होता तर तन्मय काही तुम्हाला सांगणार आहे आपल्या ब्लॉग थ्रू सो तन्मय पुढे बोलले मलंगडचा ट्रेक जो आहे तो सोनमाचीपर्यंत अगदी इझी आहे आणि सहजही कोणीही येऊ शकतं पण त्याच्यापुढे बालेकिल्ल्यावरती जाण्याचा रस्ता तुटल्यामुळे तिकडे पाईप क्रॉसिंग करावं लागतं आणि बऱ्याच ठिकाणी रोप आणि सेफ्टी इक्विपमेंटची खूप गरज लागते आणि ते सेफ्टी इक्विपमेंट्स घेऊन तुम्ही कोणासोबत येत आहे म्हणजे एक्सपर्ट माणूस पाहिजे इकडे येण्यासाठी तुम्हाला बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी सो अशाच माणसासोबत या ज्यांनी एखादा दोनदा तीनदा असा ट्रेक केलेला आहे आणि त्याचा एक बेसिक गाईड टेक्निकल कोर्स वगैरे बरेच झालेले आहेत आणि त्याचे इक्विपमेंट चांगले आहेत सो तुम्ही इकडे येताना ह्याची फक्त काळजी घ्या सोनमाचीपर्यंत तुम्ही अगदी इझिली चालत येऊ शकता त्याच्यापुढे तुम्हाला टेक्निकल गायडन्स लागतो तर त्याच्यासाठी अशाच माणसांसोबत हा ट्रेक करा ज्यांनी आधी केलं आणि त्यांच्याकडे टेक्निकल इक्विपमेंट्स आहेत व त्यांच्याकडे एक्सपिरियन्ससुद्धा आहेत सो एवढंच सांगायचं होतं बाकी सेफ ट्रेकिंग रिस्क नका घेऊ बस कारण बालेकिल्ल्याला जायचं टाळत जर तुम्हाला तुमच्यासोबत काय काहीच इक्विपमेंट नसेल किंवा काहीच नसेल तर सोनमाचीपर्यंत या मस्त व्ह्यू आहे बघा आणि रिटर्न जा जय शिवराय आणि आजचा जो क्रेडिट आहे सगळ्या ट्रेकचा तो मी हर्ष
आणि तन्मय आणि आपला हा हर्ष त्याला देईन, कारण की त्यांनी खूप कॉन्फिडन्स वाढवला आज. मला तर खरंच सांगतो, मला आजपर्यंत एक्सपिरियन्स नव्हता असा ट्रेक. ठीक आहे, बालेगिरीला खरंच अवघड आहे वरती जाण्यासाठी. जसं तन्मय बोलला की सोनमाचीपर्यंत तुम्ही येऊ शकता, पण पुढे तुम्हाला एक्सपिरियन्स माणूसच लागणार. तर तुम्ही अशाच माणसाला घेऊन या किंवा सोबत घेऊन या ज्यांना पण याल तुम्ही, जर तुम्हाला बालेकिल्ल्यावर जायचं आहे तर, ज्याला एक्सपिरियन्स असेल आणि पूर्ण सेफ्टी असेल ज्यांच्याकडे, त्यांनाच घेऊन या. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत तुम्हाला सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय शिवराय, जय शिवराय.